माय मराठी माय बोलीचं महाचॅनल ज्ञान मंदिरांवर थोडस लक्ष अधिक केंद्रित करा. अग्रक्रम आपल्याला ठरवता आले पाहिजेत. ठीक आहे, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो नंतरचा भाग आहे. तुम्हाला अग्रक्रम जर ठरवता आले की मला ज्ञान मंदिर महत्त्वाचं आहे, माझ्या लेकरांना शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि ते शासनाचं काम आहे, समाजाचं काम आहे, तिकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. बाकी तुमच्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे. आणि माझं नाटक वडगाव लाईव हे नाटक ह्याच विषयावर बेतलेलं आहे की तिथे चर्चेला हा मुद्दा येतो जे गावात काय करायचं, शाळेची जागा आहे मग तिथे मंदिर बांधा, तर तिथे मग काय तिथं संघर्ष घडतो तो सगळा तिथे आहे, त्या नाटकामध्येच सगळं आलेलं आहे. अग्रक्रम आपण आता ठरवायला पाहिजे आणि मला वाटतं ते अग्रक्रम जर आपल्या लक्षात आले तर बरेचसे आपले प्रश्न सुटतील सगळे. आणि असं म्हणालात की नवोदित लेखक का करत नाहीत, की दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वाचन संस्कृती ही आता खूप कमी झालेली आहे. की मी माझ्या कविता वाचतो, माझ्याच कविता परत परत मी चाळतो, परंतु इतरांचं लेखन वाचण्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. आणि नवीन पिढी वाचनापासून आता काहीशी दूर चाललेली आहे आणि त्याच्या अभावी त्याच्या कारणामुळे की ते थोडंसं कोणाचतरी अनुकरण करायचं, अनुकरणशीलता त्या लेखनामध्ये अधिक आढळते. आणि स्वतःचा जो कस आहे ते उत्तम लिहू शकतात, आपल्या बोलीतून लिहू शकतात, की आपली बोली म्हणजे काही कमी महत्त्वाची नसते. माझी जी मायबोली आहे, माझ्या आईवडिलांची मायबापाची जी भाषा आहे, अहमदपूर परिसरात बोलली जाणारी जी बोली आहे, ती सुद्धा खूप श्रीमंत असते, ती सुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि आपल्याकडे घडतं काय की मला बोलता येत नाही, मला तर अगदी आपण तो शब्द आता वजा केलेला आहे, आम्ही आमच्या अभ्यास मंडळात त्या शब्दाला अनेकांनी आक्षेप घेतला होता, शुद्ध अशुद्ध असं काही नसतं भाषेमध्ये. की आपण जे बोलतो आपला आशय, आपलं बोलणं जर समोरच्या माणसापर्यंत पोचलं तर ती भाषा आहे. आपल्या मायबापाची जी भाषा असते, आपली बोली भाषा मायबोली, ती आपल्या नेणिवेत जाऊन बसलेली असते, जाणिवेच्या पलीकडचं क्षेत्र. आणि आपण बोलतो जाणिवेच्या पातळीवरून, परंतु काय आता पडलो आपण एखाद्या दगडाला पडल्याबरोबर मायो म्हणतो. मायो म्हणजे काय म्हणतो, मायो इकडे तर आई मम्मी वगैरे वगैरे बोलतो, तिथे मायो का म्हणतो. तर नेणिवेमध्ये आपली ही बोलीभाषा, आपल्या मायबाबाची भाषा जी असते ती नेणिवेमध्ये जाऊन बसलेली असते, ती अशा प्रसंगी बाहेर येते. तेव्हा भाषेच्या संदर्भातले आपले जे गंड आहेत ते सुद्धा या नवोदितांनी झटकून टाकले पाहिजे की तुम्ही तुमच्या भाषेतून लिहा. म्हणजे तुम्हाला प्रमाण भाषेतून सर्वसंमत भाषेतून जर लिहिता येत नसेल तर तुमचे अहो याच गावचा एक मोठा माणूस प्रई सोनकांबळे, त्यांनी आपली आत्मकथा किती त्यांच्या भाषेत सुंदर पद्धतीनं सांगितलेली आहे की जागतिक पातळीवर त्यांचं आत्मकथन पोचलेलं आहे सोनकांबळे सरांचं. हे कशामुळे पोचलेलं आहे की त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं हे त्यांनी आपल्या भाषेतून मांडलेलं आहे. अहमदपूरची भाषा सगळी ती. तेव्हा अशा प्रकारचे जे काही गंड असतील, न्यूनत्व असेल, तर ते आपण झटकून टाकले पाहिजे. चांगलं साहित्य की ज्याच्यामधून आपल्याला जीवनाचं दर्शन घडतं असं साहित्य त्यांनी वाचावं. म्हणजे त्यांच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीसुद्धा दूर होऊ शकतात. राठोड सर, आता तुम्ही तर पुढच्या मला वाटतं आता एक चांगली गोष्ट अशी आहे, तुमच्या बाजूलाच मोंडे सर बसलेले आहेत आणि जबाबदारी आता तुम्ही महिला साहित्य संमेलनाची घेतलेली आहे. आपण हा विषय उत्तम आहे, आता मी इथे काय उत्तर देईन ठीक आहे, परंतु हा विषय तुमच्या त्या महिला साहित्य संमेलनामध्ये विषय घ्या. आणि विषय याची जबाबदारी महिलांची जास्त आहे. बाळ छोटं असतं, वर्ष दोन वर्षाचं, स्वयंपाक करते ती माऊली, हा रडायला लागतं बाळ, मग त्याच्या हातात देते ती मोबाईल त्या बाळाच्या, यू जी के जीला कुठल्याही वर्गात तो असो त्याला मोबाईल देत. आणि तिथून मग त्याला त्या तो मोबाईल काही सुटणारच नाही. एकदा आता तो त्याला लढा लागला त्याचा, जसं आपल्याला चहानं अडकून टाकलेलं आहे ही संस्कृती. खूप चांगल्या गोष्टी खूप आहेत त्याच्यामध्ये, खूप चांगल्या गोष्टी आहेत. तुम्हाला पाहायचं असेल जगदीश कदम जर पाहायचं असेल सर्च करा, तुम्हाला कविता माझ्या पाहायला मिळतील ताबडतोब एका मिनटात. रायसाहेब कदमांनी ज्या माझ्या काय राव बाता हनतान म्हणलं तर म्हणलं म्हणतं काय राव बाता हनतान म्हणलं तर म्हणलं म्हणता, तसं तुम्हाला तिकडं ओळखतच कोण.
मी माझ्या मित्राबद्दल बोलत नाही, ते खूप आमदार साहेब माझे जवळचे मित्र आहेत, परंतु लोकप्रतिनिधी की ज्यांना कोणी ओळखत नाही असे खूप आहेत. आणि इकडे रुबाब त्यांचा 5-10 गाड्या कशासाठी पाहिजे तुम्हाला तुमच्या मागे, तेच ते चेहरे रोजचे. आमच्याकडे तर अशी परिस्थिती दिसते बाबा, तेच चेहरे बघावेसे वाटत नाहीत. तसं तुम्हाला तिकडे विचारतच कोण, इकडे मात्र समजा टापू तुमचा भलताच मान, त्यातला खरा किती आणि खोटा किती आम्हाला काही विचारता. गुलकंद खातात तुम्ही, आमच्या तोंडाला पानं पुसता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता, कारो बाता हणता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता. 5 वर्षाला एकदा येतात दारी, अंगावर असते तुमच्या झुलभरझरी, आणि बेगड्यातले शिंगही दिसतात लई छान. गुबुगुबूच्या तालावर हलते तुमची मान, हे देता देतो. गुबुगुबूच्या तालावर हलते तुमची तुमची मान, आणि एकदा तिकडे गेले की मग आम्हाला सांगता लाता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता, कारो बाता हणता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता. एकदा म्हणता पंजा, निष्ठा बघा किती ठिसूळ झालेले आहेत. एकदा म्हणता पंजा तर एकदा म्हणता बाण, इकडेही तेच आहे मला माहिती आहे अहमदपूर का. एकदा म्हणता पंजा तर एकदा म्हणता बाण, आणि घड्याळ आणि कमळ बी आमचं आहे म्हणून घालतात. घड्याळ आणि कमळ बी आमचंच आहे म्हणून घालतात. अहो मांडूळ तरी बरं, त्याला दोनच तोंडानं येतं चालता, आणि मुलखाची लबाडी करून तुमच्या जीवाला कसं येतं हो बोलता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता, काय राह बाता आणता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता. आता बघा, सत्ता तर प्रत्येकाला पाहिजे असते, सत्तेशिवाय प्रश्न सुटत नसतात बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. पण तुमच्याच घरात का सत्ता? आमच्या मुलाला काही आमदार व्हावं असं वाटत नाही का? व्यापारच केला पाहिजे त्यांना. हो सर, मी आता थकलो, बघा सत्ता कुठे असते. मी आता थकलो मग ह्या पोराकडे बघा, मी आता थकलो मग ह्या पोराकडे बघा, आणि नसलंच पोरग तर बायकोकडे बघा. मी आता थकलो मग ह्या पोराकडे बघा, नसलंच पोरग तर बायकोकडे बघा. कोणी कान भरले तरी देऊ नका दगा. अहो टीच भर पोटासाठी काय काय करता, जन्म देणाऱ्या बाप्पाला इजितेपणी पुरता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता, काय राव बाता हणता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता, काय राव बाता हणता, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणता. आता ही कविता ऐकायची असेल तर राजेसाहेब कदम यांनी कविता खूप 2-4 वर्षांपूर्वी ती त्यांच्या चॅनलवर टाकलेली आहे, आपण ती ऐकू शकता निवांतपणानं. तर मला वाटतं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आपण आपल्या घरापासून जर सुरुवात केली, फक्त 3 तास आपल्या घरातला दूरदर्शन, आपल्या घरातला मोबाईलचा वापर, मला वाटतं आपल्यापासून सुरुवात केली. एकदा भाषण ऐकलं निघून गेलो, 3 तास फक्त रिझल्ट आलेला आहे, उत्तम रिझल्ट. आपल्या घरात लेकरासमोर 3 तास आपण मोबाईलचा वापर करायचा नाही, 3 तास दूरदर्शन किंवा वाहिनी कुठली पाहायची नाही, 3 तास जर आपण बंद ठेवला हा सगळा भाग, तर मला वाटतं चांगला रिझल्ट येऊ शकतो. परंतु सुरुवात आपण केली पाहिजे आपल्यापासून, त्याशिवाय आता हे असं चालणार वाचन संस्कृती वगैरे वगैरे हा. पण एक विषय हा नक्कीच ठेवा तुम्ही, म्हणजे सर म्हणजे सर तुमचा प्रश्न खूप बरोबर आहे, पण एक काळ असा होता की वर्गीकरण हा सोयीचा भाग आहे. आमचे विद्यापीठाचे प्राध्यापक इथे बसलेले आहेत, अभ्यासक्रम समितीवरती आहेत. हा वर्गीकरणाचा भाग ते साहित्यिक म्हणत नाही, जगदीश कदम स्वतःला ग्रामीण साहित्यिक समजत नाही. ह्याच्यावर शिक्का कोणता मारायचा की समीक्षक ठरवतात की हा ग्रामीण साहित्यिक. राजेसाहेब कदम ग्रामीण कविता लिहिली शेतकऱ्यांवर की तो ग्रामीण कवी, ते स्वतः म्हणत नाही की मी ग्रामीण कवी आहे. भालचंद्र नेमाड्यांचं साहित्य आता कुठे बसवायचं आपण? रंगनाथ पठारे यांचं साहित्य कुठे बसवायचं? अलीकडे आमचा श्रीकांत देशमुख यांचं साहित्य कुठे बसतं? म्हणत नाहीत की आम्ही ग्रामीण साहित्य वगैरे ग्रामीण साहित्यिक, स्वतःसुद्धा म्हणत नाहीत. परंतु याचा फायदा असा होतो की ग्रामीण साहित्यिक म्हटलं त्याच्यात जाऊन बसले, किंवा दलित साहित्य असं की विशिष्ट विचारधारा, हे बाबासाहेबांचे जे विचार आपण शिरोधार्य मानतो आणि त्या प्रेरणेतून जे लेखन घडतं ते दलित साहित्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता ह्या मूल्यांचा स्वीकार करणारं साहित्य ते दलित साहित्य, असा तो त्यांनी एक त्याचा अर्थ लावलेला आहे. तेव्हा हे जे सुभे झालेले आहे त्याचा फायदा लेखकांना असा झाला की आता ह्यांना हे लातूरच्या शाहू आपल्या तुमच्या महाविद्यालयावर आणि आता विद्यापीठाच्या
अभ्यासक्रम कमिटीवरती आहेत, त्यांना 10 कवींना तिथे घ्यायचे. तर मग आता काय करतात ते, 3 कवी ग्रामीण, 3 कवी दलित, 3 कवी मग मुख्य पातळी म्हणतात, मुख्य प्रवाह. आता कोणता मुख्य प्रवाह त्यांनाच माहीत आहे. मग बोरकर असतील, तांबे असतील, वगैरे 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 वगैरे, ते मुख्य प्रवाह म्हणे. खरं तर मुख्य प्रवाह हा ग्रामीण किंवा खेड्यापाड्यात लिहिणारी जी पोरं आहेत त्यांचाच मुख्य प्रवाह आहे. कारण जिवंत माणसाचं दर्शन याच लोकांच्या साहित्यातून घडतं. तेव्हा हा त्यांच्या अभ्यासाच्या सोयीचा भाग म्हणून अशा प्रकारचे वेगळे प्रवाह त्यांनी निर्माण केलेले आहेत. लेखक कवी स्वतःला की अमुक प्रवाहात मला सामील करून घ्या असं म्हणत नसतो, त्यांच्या अभ्यासाच्या सोयीचा हा भाग असल्याकारणानं मला वाटतं हे प्रवाह अधिक रूढ झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की बुवा हे तुमचा तो गंड काढून टाका. ज्यांनी काय आता प्रई सोनकांबळेंनी कुठल्या भाषेत लिहिलं, त्यांचं जागतिक पातळीवर त्यांचं ते आत्मकथन पोचलेलं आहे. नाही लोक काय म्हणतात, समीक्षक काय म्हणतात, त्याच्यापेक्षा वाचकांचा जो रेटा आहे, वाचकांचा प्रतिसाद आहे, मला वाटतं तो अत्यंत महत्त्वाचा असतो. की वाचक महत्त्वाचे असतात समीक्षकांपेक्षा, फार तिकडे काही तुम्ही लक्ष देऊ नका. समीक्षक मला काय म्हणतील वगैरे वगैरे ते सोडून द्या, कारण वाचक महत्त्वाचे असतात आणि वाचकांची प्रतिक्रिया महत्त्वाची असते. मला वाटतं आता ह्या मागणी काय केली मला माहिती नाही. तसं काही आमच्या आम्ही काय ऐका सर, मी काय म्हणतो की साहित्याच्या संदर्भातले जर काही प्रश्न असतील आपले तर जरूर विचारा तुम्ही. की सरसगट शब्द मराठी भाषेत शब्द आहे, तो आहे सरसगट म्हणजे सर्वांना, सर्वांना सर्वांना सरसगट म्हणजे सर्वांना, सर्वांना द्या सरसगट. हां त्या भाषेचा जर तुम्हाला विचारायचं सरसगट म्हणजे सर्वांना देऊन टाका तुम्ही. हां मी ते हा आपण म्हणताय तो बरोबर मुद्दा आहे. मी अगदी माझ्या त्या भाषणामध्ये सुद्धा हे ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की भाषेचा जो प्रश्न आहे, पूर्वी निजाम काळामध्ये सुद्धा भाषेची गळचेपी होत होती, आजसुद्धा मला वाटतं मराठी भाषेच्या संदर्भात काही फार चांगली परिस्थिती नाही. आज आपली मुलं घरामध्ये UG KGची मुलंसुद्धा त्यांना मराठी हा विषय सक्तीचा नाही शाळेमध्ये, म्हणजे हिंदी आहे परंतु मराठी नाही. तेव्हा मराठी ही सक्तीची झाली पाहिजे. ही भाषा अगदी लक्ष्मीकांत देशमुख अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे या आधीचे अध्यक्ष, त्यांनीसुद्धा ते एका मोठ्या समितीवर आहेत, त्यांनीसुद्धा ही मागणी केलेली आहे शासनाकडे की पहिलीपासून 12वीपर्यंत मराठी भाषा ही सक्तीची झालीच पाहिजे. आणि त्याशिवाय मग आपण मराठीची गळचेपी वगैरे झालेली आहे असं म्हणतो, हा प्रश्न दूर होणार नाही. आता तुम्ही लिहायचं कोणी असं म्हणता की त्या संदर्भात आता साहित्य परिषद दर महिन्याला एक कार्यक्रम घेते, स्वागतसारखा कार्यक्रम असतो, संवादसारखा कार्यक्रम असतो. फक्त आता यांच्याकडे जर यांच्या माध्यमातून तुम्ही गेलात अध्यक्षाकडून तर मला वाटतं सांगू शकतील अध्यक्षांना की आमच्याकडे साहित्यिक आहेत, त्यांचा एक कार्यक्रम ठेवा, जरूर तुमच्या कार्यक्रमासाठी ते तिथे संमती देतील. मला असं वाटत नाही की त्यांना तर आनंद वाटेल की अहमदपूरसारख्या भागातून हा साहित्यिक आमच्या परिषदेमध्ये येणार आहेत आणि ते काहीतरी संवाद साधणार आहेत. जरूर आपल्या आपण जो मुद्दा मांडला आहे तर त्याची दखल साहित्य परिषद घेईल. आणि माझ्या पुढच्या जो कालखंड वर्षभरात सुरू होईल त्या कालखंडामध्ये मी सुद्धा आपण म्हणता त्या पद्धतीनं काम करेन.